24 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येईल. 21 ते 65 वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे 60 ते 65 वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. मंत्री महिला व बाल विकास यांना एक निवेदन करायचं आहे, त्यांनी निवेदन करावं. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात निवेदन करू इच्छिते. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येईल. त्यामुळे ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज केला असेल तरीही त्यांना जुलै महिन्यापासूनचा लाभ हा देण्यात येणार. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. कोणतेही एक सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त नसेल, त्यामध्ये जर सुरुवातीला अट ठेवण्यात आलेली होती की 5 एकर जर शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तर ती आपण आता शिथिल केलेली आहे. त्यामुळे मराठवाडा असेल, विदर्भ या भागामध्ये नक्कीच अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा सुरुवातीला 21 ते 60 वर्ष इतका धरण्यात आलेला होता, त्याऐवजी त्याच्यात आता सुधारणा करून 21 ते 65 वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 60 ते 65 वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. खासकर आपल्या राज्याच्या वेशीवरचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, बेळगाव इथून विवाहित केलेल्या स्त्रिया ज्या आलेल्या आहेत, पण त्यांनी जर लग्न, त्यांचा विवाह महाराष्ट्रातील राज्यातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत झालेला असेल तर त्यांचे हे दाखले ग्राह्य धरून त्यांना लाभ दिला जाणार आहे. 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येत आहे. ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जी आहे ती आपण शिथिल केलेली आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अविवाहित महिला असेल, मुलगी असेल, तिला सुद्धा, ती जर 21 ते 60 या 65 या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत. धन्यवाद सभापती.